झालं, या दोघांची परत झुंपली. अरे हे दोघ एकमेकांशी प्रेमाने बोलू शकत नाही का? तू नेहमी काय असं बोलतोस माझ्याशी? तू एकतर मला मेसेज केलास, वर हे साळसूदपणाचा आ म्हणतेस, तू काय गरज होती मला मेसेज करायची? तुला मला भेटावं असं वाटतंय, संबंध काय आहे? आपलं ठरलंय ना, एका वर्षानंतर आपण वेगळे होणार आहोत, ठरलंय ना आपलं? मग मेसेज काय करायचा? याच्या काय तू वागलीस ते मला आवडलेलं नाही, मला पटलेलंच नाहीये, हा सगळा थिल्लरपणा करतेस ना, तो बंद कर. तुला मेसेज करून इथे बोलवून घेण्यात मला काही एक थ्रिल वाटत नाहीये. थ्रिल वेगळं, थिल्लर वेगळं. जाऊ दे, तुझ्या भाषेचा क्लास घेण्याची आता माझी इच्छा नाहीये, मला गरजही वाटत नाहीये. माझ्यासाठी माझं काम हे जगात सगळ्यात महत्वाचं वाटतं मला. तू आता एक वर्ष राहणार आहेस ना माझ्यासोबत, मग हे तरी लक्षात ठेव. आता तुला तुझं काम इम्पॉर्टंट आहे का अजून बाकीच्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत? आय डोंट केअर, कळलं ना? मुळात तू आधी जे काही सगळे ब्लेम केलेत माझ्यावर ते तू मागे घे, आणि उगाच माझ्यावर चिडचिड केलीस म्हणून मला सॉरी बोल. मी उलट तू माझी माफी मागायला हवीस, मला खोटा मेसेज करून जे बोलवून घेतलंस ना त्याबद्दल. तुझा माझ्यावर विश्वास नाहीच आहे. हा माझा फोन चेक कर, स्वतः चेक कर. तू करतो ना? करतो. आता तू स्वतःहून फोन दिलायस म्हटल्यानंतर तू हे सगळे डिलीट करूनच दिलं असणार. अरे मनसी, मेसेज डिलीट केलाय ना? मेलो, आता आपण गेली, आता ती खोटी ठरणार. गंमत केली, गंमत केली. काय केलाय डिलीट? दर 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 दर. तू नाही चेक करणारस? नाही करणार मी. ठीक आहे, मी चेक करते ना. थांब, तू थांब. कर ना, कर. दाखवते मी तुला. कर कर कर. केलंस? डिलीट केलंस का? बिचारी अप्पू, आपल्यामुळे आता ती शशांक दादाच्या फायरिंगला बळी पडली. मला नाही सगळं नाही पटत. तू गप गप निखिल. अरे आपण करायला गेलो एक आणि झालं भलतच. हे सावरायला कुकी पण नाही येते. आता काय, आपणच बघूयात काय ते, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू. नाही नाही नाही, मी नाही ना तुमच्यामध्ये, मला दादाची खूप भीती वाटते. तू घाबरतेस ना? म्हणून ना तुला कुठल्याही सिक्रेट टास्क मध्ये घेत नाही आम्ही. तू आता गपचूप चल आमच्या बरोबर, मागे थांब आमच्या. एकतर हा मेसेज मी केलेला नाही, आणि मुळात मी तुला मेसेज करून तो माझा मेसेज वाचून तू घरी परत आलाय, त्यावर माझाच काय कोणाचाच विश्वास बसणार नाही. असं कसं? अरे शशांक, अरे लवकर घरी आलास, काही स्पेशल? हो ना, काय टायमिंग आहे घरी येण्याचं? घरात भेळ बनवली आहे स्पेशल, हे कळलं की काय? का अप्पू आल्याचं कळलं तुला? नाही, तुम्ही समजताय तसं अजिबात नाहीये. एकतर हिने मला मेसेज करून इथे बोलवून घेतलं, बरं आता मेसेज केलाच नाही म्हणत हात वर करते. अरे क्या बात है, म्हणजे तू अप्पूच्या एका मेसेज वर घरी लवकर आलायस. कॉंग्रॅच्युलेशन्स अप्पू, चल तू शशांकला एवढं तरी सुधरवलंस, क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. अगं आमच्या कोणाच्या सांगण्यावरून शशांक असा कधीच घरी आला नसता. पण मी नाही केलाय ना त्याला मेसेज, त्याचं काय ऐकताय तुम्ही सगळे? मुळात मला त्याचं तोंडही बघायची इच्छा नसते कधी. अच्छा, म्हणून मला इकडे प्रत्यक्ष भेटायलाच बोलवून घेतलंस नाही का तू? मेसेज केलायस मला, वर तो डिलीटही केलायस. बरं, तुमचा विश्वास बसणार नाही, मी माझ्या फोन मधला मेसेज दाखवतो. बघू काय, वाचा वाचा तुम्हीच. एक मिनिट, कुठे वाचा. बघ रे काय मी वाचला तर म्हणाल खोटा आहे. मी तुमच्या घरी आले तुला थँक्स म्हणायला. अरे वा, पण मला पुन्हा थोडं बरं वाटत नाहीये, पण इझी वाटतंय. तुला एकदा भेटून घरी परत जाईल. सी यू. तुला कसं काय माहिती हे सगळं? नाही नाही, ते जनरली प्रेमात पडलेले असंच काहीतरी लिहितात नाही का? आमेय दादा, तुझं लग्न आधी मला असंच लिहायचा. काय क्या बात आहे. हा थांब थांब एक मिनिट. मी इथे जेव्हा आले तेव्हा मला आत्तीला फोन करायचा होता, पोहोचलीये म्हणून. तेव्हा मला फोन सापडत नव्हता माझा. तेव्हा तूच तर आणून दिलास मला माझा मोबाईल. तुझ्याच कडे होता मोबाईल,
खोटं खोटं मेसेज करून अडकवणार आहेत वाटते मी तुला. अगं मानसी अगं शांत हो. गप्प बस गप्प बस. हा आपू काय तुझ्यावर आरोप नाही करत आहेत. हो ना मानसी बहिणी असं का करतील. करेक्ट आहे. मानसी बहिणी सॉरी सॉरी मी तुझ्यावर डाऊट नव्हते घेत. मी असं विचार करत होते ग की माझ्याकडे फोन नव्हता मग तू मला फोन आणून दिलास मग मी नाही मेसेज. एक मिनिट मी नाही केलाय मेसेज. ही का करेल मेसेज मग कोणी केलाय मेसेज. मग कोणी केला मेसेज. कोणी केला. नाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे की हा मेसेज केला कोणी. नाही जरा डेंजर आहे सिरियस आहे. कधी कधी ऑटोमॅटिक मेसेज सेंड होतो. तुमचा एवढा रिकामा वेळ जर माझ्याकडे असता तर या चर्चेत मी सहभागी झालो असतो पण तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. ही चर्चा तुम्हीच करा. ही आजारी आहे हे कळलं मला म्हणून मी इकडे आलो पण आता जातो इन्स्टिट्यूटला. अरे आता कुठे जातोस थांब इथेच. एक तर तुला आता ट्रॅफिक लागणार आणि तू पोहोचेपर्यंत ऑफिस अवर संपलेले असणार. थांब रे. आणि मी काय म्हणतो आपू हे बघ मेसेज कोणीतरी केलाय पण तुझ्या नावाने केलाय ना. तुझ्या नावाचा मेसेज आला म्हणून शशांक हाफ डे घरी आलाय. मग त्याच्याशी असं भांडणार आहेस का तू. मी एकटी भांडते का. हो नाही मी एकटी भांडते. हा शाळा मला खोटारडी म्हणतो तू. याला कोणी काही बोलत नाही मी एकटी भांडते. मी खोट्याला खोट बोलतो. अच्छा तुझा माझ्यावर विश्वास नाहीच आहे. नाहीये. ठीक आहे मी निघते. मेसेज नाही केला ठेव तिच्यावर विश्वास. तिने काही केलेला नसताना तू तिच्यावर किती आरोप करतोय. आणि शशांक दादा ऍक्च्युअली खरी चूक हिच्या नावाने मेसेज करणाऱ्याची आहे आणि तिला शिक्षा व्हायलाच हवी. तिला म्हणजे तुलाही असंच म्हणायचं की मी मेसेज केला. नाही नाही वहिनी तसं नाही म्हणजे मला तसं नाही म्हणायचंय. मला हे म्हणायचंय की हिच्या नावाने मेसेज करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा व्हायला हवी. आणि अप्पू मी काय म्हणतो तू खरंच थांब ना थोडा वेळ. शशांक ना कधीच त्याचं काम सोडून असं आलेला नाहीये. तुझ्या एका शब्दावर घरी परत लवकर आलाय अप्रिशिएट कर ना जरा. भाऊजी अहो अप्पूनेच मेसेज केलाय तो. आम्ही सगळे आहोत ना म्हणून थोडीशी लाजती येते बाकी काही नाही. आणि जरा तुम्ही तिचा विचार करा ना. तुम्ही आत्ता निघतो म्हणालात तेव्हा कसा एकदम बारीक चेहरा केलाय बघा जरा तिने. बघा बघा. हो मानसी बहिणी हे सगळे तुमचे उद्योग आहेत हे कळलंय मला. मग अशी मेसेज वाचून दाखवताना त्यातला उरलेला मजकूर तुम्ही बोलून दाखवलात ना तेव्हाच लक्षात आलं होतं माझ्या. पण नशीब नशीब तुला हे तरी कळलं की मी काही केलेलं नाहीये. थँक गॉड. हे पटलंय मला. अच्छा तुला पटलंय आणि तरी तू रागावलेला नाहीयेस. गुड व्हेरी नाईस. आणि एक मिनिट आता तुला खरं काय ते कळलंय ना. मग आता ना कोणा जाऊस इन्स्टिट्यूटला. म्हणजे सुआईने एवढी छान भेळ बनवली आपल्यासाठी सुआईच्या हातची भेळ सोडून तुला कशाला जायचं इन्स्टिट्यूटला. मी काय भेळ खायला नाही आलोय. आम्हाला माहितीये तू अप्पूसाठी आलाय. तुम्ही आणि अजून एक मी जरी तो मेसेज केला नसला तरी त्या मेसेज मधली एक लाईन खरी आहे. मला अजूनही थोडस अनइझी फील होत आहे. आणि तरीही जर त्याला जायचं असेल इन्स्टिट्यूट मध्ये तर जाऊ दे. तर काय करणार त्याला. आता कसं जाणार आहे मी. म्हणजे मी सांगून आलोय तिकडे आता काय मी परत येत नाही म्हणून. आता जर मी गेलो तर ते म्हणतील याचा मामा केला घरच्यांनी. नकोच.
रागात किती क्यूट दिसतो हा खडूस. नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.